या दोनदा धरला तुला कसे अंडे देते हां बोट येला अंडे आहेत ना हो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू वन लव तर आज आपण आलो आहे नानोस येथे नानोस हे पक्ष्यांचं स्वर्ग असलेलं नानोस तर या तर गाईस तुम्ही नानोसमध्ये आलात ना तर एक गोष्ट तुम्ही फील करा की पक्ष्यांचा आवाज एवढा मस्त मधुर आवाज येतो ना तो एक फील कराल तुम्ही नानोसमध्ये एक शांत असं वातावरण असतं आणि त्यामध्ये पक्ष्यांचा आवाज असा किरविरात किरविरात करत असतो तुम्ही आता पण ऐकत असाल पक्ष्यांचा आजूबाजूचा आवाज येतो मस्त मधुर आवाज येतो नंबर काय आहे की बाहेर गेलो बसो का बाहेर छोट्या मोबाईलला राम तिकडे बघलेलं असतं मित्रांनो आता आपण चाललोय मासे गावाला मासे गावतात का बघू आपल्याला काय भरोसा नाही मासे भेटतील की नाही भेटतील याचा तुमकर हे कसलं मंदिर आहे कुठलं चावट्याचं मंदिर पाऊस येतो एकदम खालच्या साईडला सुपारीची बाग आहे सुपारीची मस्त बाग आहे आणि नारळीची पण बाग आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला शांतपणे मासे पकडायला भेटतात एक एक्सपिरियन्स भेटतो कोकणात आल्याच्या नंतरचं आणि ओमकाच्या घरात मस्त गुलाबाची झाडं अशी जास्वंदीची झाडं वगैरे लावलेली आहेत एक एक झाड आहे इथे मस्त माडांच्या आणि सुपारीच्या बागेतनं आम्ही जातो आता चालत आणि पुढे नदी आहे त्या नदीमध्ये आम्ही ट्राय करतो मासे पकडायला ओमकर आहे माझ्यासोबत मित्रांनो तुम्ही समोर पाहतायत ना ते कोकमाचं झाड आहे मस्त लाल लाल कोकम लागले त्याला तुम्ही पाहू शकतात आम्ही काही गेलेलो फिशिंग करायला पण आम्हाला एक पण फिश भेटला नाही बघू नेक्स्ट टाईम आता आल्याच्यानंतर फिशिंग सक्सेसफुल होते का बघू चला आता घरी जाऊया आता विदाऊट फिश नानोसमध्ये तुम्ही पाहिलं असेल खालच्या साईडला गावं आहे आणि वरच्या साईडला एक ना जंगल आहे म्हणजे सह्याद्रीचं एक रांग अशी आहे म्हणजे ती सह्याद्रीची बॉटम साईड आहे तळ कोकणामध्ये हे जंगल आहे आणि वरच्या साईडला पूर्ण असं जंगल गेलं आहे जे पूर्ण वेंडलेलं आहे जंगल त्यामध्ये बिबटे आहेत रान गवे आहेत तसेच विविध प्रकारचे प्राणी पण आहेत जसे आपण पाहतो बॉटम साईडला पूर्ण नारळाची शेती आणि वरच्या साईडला आंबे काजू यांची पूर्ण
झाडं असलेली एक जंगल आहे, आणि त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत, आणि ते प्राणी आपण एक्सप्लोअर करू नाही शकत कारण ते वन्य प्राणी आहेत, त्यांना आपण डिस्टर्ब पण नाही करू शकत, पण एक लाईफ वाईल्ड लाईफ अशी असलेला हे नानुस आहे, त्यामुळे इथे विविध प्रकारचे पक्षी वगैरे गावामध्ये येतात, आणि तुम्ही पक्षी बघण्यासाठी इथे येऊ शकतात, म्हणजे पक्ष्यांचं निरीक्षण करायचं असेल तर नानुस हे गाव बेटर आहे. समोर एक इंडियन पेटा म्हणून एक बर्ड आहे, त्या पक्ष्याचा मी फोटो तुम्हाला दाखवू शकतो कारण माझ्याकडे आता कुठला कॅमेरा वगैरे नाही, DSLR नाही आहे, त्यामुळे मी तो कॅप्चर नाही करू शकत. पण समोर एक बॉटम साईडला एक मस्त पक्षी बसलं, तो पण आपलं खाणं खातो आहे तिथे बसून, म्हणजे असं पातेरा वगैरे पडला त्यामध्ये तो शोधून किडे वगैरे काढून खात असतो. तसा एक पक्षी बसला, त्याचा कलर असा पिवळा आणि निळा कलर असतो, सेम असा बदकासारखा असतो, म्हणजे बदकासारखा नाही बोलू शकत, कोंबडीसारखा असतो छोटा. मस्तपैकी इथे वेगवेगळे पक्षी तुम्हाला पाहायला भेटतील, जे पक्षी तुम्ही कधी पाहिलाच नसेल, ज्या पक्ष्यांची काही नावं तुम्हाला माहीत नसतील ते पक्षी पण तुम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो गुड मॉर्निंग, आपण ब्लॉगला सेकंड डेला पण आपण कंटिन्यू करतोय, सूर्यनारायणाचं उगम झालेलं आहे आणि मस्त हे निसर्गाचं एक रूप आपल्याला पाहायला भेटतंय, नारळाच्या बागेतून सूर्यनारायण उगम घेत आहेत. तर आपण इथे जे पक्षी शेतामध्ये येतात, भाताच्या शेतामध्ये येतात, जेव्हा भाताची शेती आपण करत नाही त्या टायमाला शेतामध्ये फीडिंग करायला येतात, ते पक्षी आपण पाहायला आलो आहे. तर तुम्ही इथे मैना पाहू शकतात, त्यानंतर छोटे छोटे बगळे पाहू शकतात, एक अजून एक बगा आहे, त्या बगळ्याचं नाव मला तर माहीत नाही, आपण ते नेटवरनं पण नाव डिस्क्रिप्शनमध्ये नाही तर व्हिडिओच्या खाली टाकू. तर ते पुढच्या साईडला आहेत आणि ते आता आपण पाहू कवर होतात का, ब्लॅक हेडेड आहेत ते, त्यांची जी चोच असते ती लांब अशी आहे. मित्रांनो बघू शकतात एकदम मस्त असे एकदम शांत असं वातावरण आहे, सकाळचे पहाटे आपण म्हणजे 6 वाजता आणि मी आलो आहे, तर तुम्ही पण इथे असं आलात कधी गावी आणि असं मस्त की शेती असलेल्या ठिकाणी आलात तर तुम्हाला पण असे शांत वातावरण बघायला भेटेल आणि छोटे छोटे पक्षी तुम्हाला फीडिंग करताना असे पाहायला भेटेल. तर हा अनुभव खरंच स्वर्गापेक्षा वेगळा एक अनुभव आहे आणि खरंच स्वर्ग आहे हे, पक्ष्यांचं स्वर्ग असलेलं आहे नानुस. आणि तुमच्या पण गावी असेल असे प्लेस तर तुमच्या गावच्या प्लेसची नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये कोकम आहे, कुठल्या तरी पक्ष्याने खाऊन नाहीतर ऑटोमॅटिकली ते पडलं असेल खालती. तर इथे कोकमाची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत, समोर तुम्ही काजूचं पण झाड पाहू शकतात आणि आंब्याची झाडं आहेत, जी रायवरी आंबे असतात त्या रायवरी आंब्याची झाडं आहेत. मला काजू दाखवतो, काजू पण आहे समोर, म्हणजे नैसर्गिक सगळं आहे.
काजूची झाडं, कोकम, हे बघा काजू, हा काजूचं बोर्ड आलं आहे मस्तपैकी, निघालंय पिकलेलंच आहे, आपण तो खाणार आहे. उन्हाळ्यामध्ये कोकम काढून सुकत ठेवलेले आहेत आणि कोकमच्या बिया काढलेल्या आहेत आणि कोकम बनवायला ठेवले तिथे. ते कोकम काढतायत आणि कोकमच्या बिया साईडला करून कोकम साईडला करतात आणि म्हणजे काय बनवतात, आगळ करतात का? अच्छा, कोकम वेगळं, आगळ वेगळं आणि बिया वेगळ्या करतात. बिरला मारड्याचं झाड आहे, आंब्याचं एक झाड, फणसाचं आहे पुढे, इथे एक छोटं बिरला माड आहे. ते बेलाचं झाड आहे ना? हो, बेल खूप चांगलं. समोर बघता ते बेलाचं झाड आहे जे आपण शंकर भगवानला अर्पण करतो. त्याची सगळी पानं अशी तीन सारखीच येतात ना? हो, मस्त आहे. आणि ह्या साईडला ना जायफळचं झाड आहे. किती जायफळ आली तर ह्या बागेमध्ये आपण आतमध्ये अशी जायफळची फळ लागली ती बघूया. असं एक जायफळ असतं, चुटतार आहे, इकडून दिसणार तिकडून नाही दिसणार. हा बघ निसर्गरम्य वातावरणात पण मॉर्निंगचं एक मॉर्निंग वॉक करतो. त्यात मला एक शिकरू आणि एक घुबड, मोठं घुबड दिसलं आज, आपण कवर नाही करू शकलो.
हे आहेत ना, कोकम आहेत ना, रतांबे. हा ते कच्चे आहेत. हे कच्चे रतांबे लालायचे, पक्के झाले. हे पक्के आहेत, पिकलेले आहेत. असे खालती पडलेले उचलतात आणि ते सुकवतात ना. हा पण वरती आलो इथं. आता वरती काजूची झाडं आहेत अशी, वरती पूर्ण शेती आहे ना काजूची. हॅलो काय ग, बरे आहे ना तब्येत? खूप जुनी जागा आहे ना. हा खूप जुनी जागा आहे. आपूस आंबा. हा काय आपूस खाली बघा, पाय कळा अडकाय लावतो. आणि काजूची झाडं कोणी लावली आहेत? त्यांच्या बाबांच्याच ह्याची आहेत का? त्यांच्याच वडिलांनी, आमच्या वडिलांनी, त्यांच्या वडिलांनी लावलेली आहे. खालती गाव आहे ना पूर्ण, वरती शेती पूर्ण काजूची. ते लावलं ना जाळं, हा त्यांनी आंबे उतरतात, काढतात. ओके, रतांबे, रतांब्याची झाडं मस्त जास्त आहेत इथे. घरगुती बनवतात ना रतांबा पूर्ण. घरगुती, घरगुती कोकम आणि घरगुती कोकम आग आग घरगुती असतो इथे. आगामध्ये मीठ टाकावं लागतं. दोन तीन वेळा कोकम बनवतात, तीन चार वेळा काढावी लागतं, सुकवावी लागतं. हां मग त्याचं आग तयार होतं. ती प्रोसेस आपण गावामध्ये पाहिली ती ना, सगळे सुकवतात वगैरे, बिया वगैरे काढतात त्यांची. मी आता बघितले पाहतो तिथं अंडे ते एका भगोऱ्यामध्ये साळुंकी. हा हा ते वगैरे बघा त्यांचं ते. त्याच्यामध्ये रात्री रात्री मेसेज करा. धरला कसे अंडे ते बोटे येईल. अंडी आहेत ना. होय